बीकेसी मुंबई येथे होणाऱ्या शिवसेना मेळाव्यासाठी दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. सर काय सांगाल दसरा मेळाव्याचा किती उत्साह आहे? आता आपण समोरच पाहत आहे, आता तर फक्त 10 बस आल्यात, अजून 15-20 बस आमच्या पाठीमागून आहे. थोडासा वेळ झालाय की हजारोच्या संख्येने आम्ही त्या ठिकाणी शिंदे साहेबाचा आदरणीय मुख्यमंत्री यांचा हिंदुत्वाचा विचार, बाळासाहेब ठाकरेंचं जे हिंदुत्व होतं त्या विचार आज त्याचं सोनं लुटण्यासाठी आम्ही सगळेजणं त्या ठिकाणी, आम्ही पदाधिकारी आणि सगळे शिवसैनिक त्या ठिकाणी जात आहोत मोठ्या संख्येने. सर मार्ग कसा असणार आहे? मार्ग माळशेजमधून ठाण्यातून जाणार, ठाण्यातून बीकेसी बांद्रे बीकेसी कुर्ल्या या ठिकाणी जाणार आहोत. सर कशा पद्धतीने जे आहे तर ती व्यवस्था करण्यात आलेली आहे शिवसैनिकांची? या ठिकाणी आमच्या तालुका प्रमुखांनी इथं नाश्त्याची सोय केलेली आहे. खाली शहापूर नाही कुंड मुरबाडमध्ये तिथले जे शिंदेसाहेबांचे कार्यकर्ते आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांनी तिथं पवारसाहेब आहेत, त्यांनी तिथं जेवणाची सोय केलेली आहे आणि शांततेत आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहे. तिथंसुद्धा मेळाव्याच्या ठिकाणी बसमध्ये सर्व जेवणाचे पॅकेट्स वगैरे उपलब्ध करून दिलेले आहेत, सैनिकांना कुठलाही त्रास होणार नाही. दुसरीकडे काँग्रेसच्या वतीने आरोप करण्यात येतो आहे की हा जो काही खर्च किंवा लोकांना आणण्यासाठी 10 करोड रुपये खर्च केला जातोय त्याच्याकडे कसं पाहतात? आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना हिशोब म्हणून ते असं सांगतात की साखर सम्राट असंच करतात, लोक आणण्यासाठी गाडी पाठवतात, लोक गोळा करतात म्हणून त्यांचे ते सवय आहे म्हणून ते आज सांगतात. त्याच्यात आम्ही लक्ष देत नाही. स्वतः शिवसैनिक खर्च करून स्वतःचे किसन उत्स्फूर्तपणे निघालेले आहेत. इथं कोणालाही जबरदस्ती किंवा काही लाचलुचपत देऊन काही कोणाला बोलवलेलं नाही. तर यांचं म्हणणं आहे की काँग्रेसचे जे नेते आहेत तर ते ज्या पद्धतीने याआधी जायचे तर त्याच पद्धतीने जे आहे तर ते आरोप करतायत. रोहित फाळके मुंबई तक अहमदनगर.